ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही अर्धा तास छान अशी मी भिजून घेतलेली आहे आणि हे बघा भिजल्यानंतर अशी आपली अशी प्रकारे भिजून द्यायची आपल्याला आणि हे तीन वांगी घेतलेले आहेत त्याच्या अशा मी फोडे करून घेतलेले आहेत इकडे आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल थोडंसं टाकायचं आणि गॅस हा मध्यम ठेवायचा त्याच्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी देणार आहोत आणि जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर ह्या मी तीन पाकळ्या छान अशा बारीक चिरून घेतल्या आहेत लसणाच्या ते असं टाकायचं आणि त्यामध्ये हे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक मी दोन असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण टाकायचे आणि कांदा हा छान असा लालसर होऊन द्यायचा कांदा आपला लालसर असा झालेला आहे आता त्यामध्ये आपण मी एक बारीक चिकल्यासारखे समोसा ते टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय केल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत कांदा मसाला मी दोन चमचे टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं मसाल्याला छान अशी तरी परतून घ्यायची ते छान असं आपलं मसाले फ्राय झालेले आहेत आणि त्याला तरी पण खूप छान सुटलेली आहे आता त्यामध्ये आपण ही तुरीची डाळ भिजवलेली आहे ना ती ह्यामध्ये आपण टाकून घ्यायची आणि मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्याची सर्व डाळ टाकायची आणि त्यामध्ये आपण वांगं चिरून घेतलेलं आहे ना ते पण मी पाण्यातलं व्यवस्थित असं मी तो टाकायचं ते छान असं टाकून घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकल्याने कसं आपल्या पटकन भाज्या फ्राय होतात छान असं आणि ही दाळ वांग भाजी खूप छान लागते खायला आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीची आहे आता हे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे एक मिनटं म्हणजे छान असे ती वाफलून मिळते आता मी हे झाकण काढून घेत आहे बघू शकता किती छान असं आपला फ्राय पण झालेला आहे आणि मस्त अशी तरी पण सुटलेले त्याला आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट असतं ते टाकून घेणार आहे ते दोन चमचे मी टाकलेलं आहे छान असं हलवायचं मस्त हलवतं तिथं त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत आता थोडंसं शिजण्यासाठी आता हे शिजण्यासाठी पाणी ओतायचं थोडंसं आणि तुम्हाला नुसतं सुक्कं जरी ठेवायचं असलं तरी पण ठेवू शकतो मी आता ह्याच्यासाठी थोडं पाणी ओतलेलं आहे तर हे झाकण ठेवणार आहे ह्याला 10 ते 15 मिनिटं मी हे शिजून घेणार आहे आता छान असं आता आपली झाकण काढून घेणार आहे हे बघा मस्त अशी आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि 10 ते 15 मिनिटं छान असं शिजून झालेलं आहे आणि डाळ वांग भाजी आपली खूप छान झालेली आहे आणि घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबत खायला तर खूपच छान लागते आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद.